Hello students, now today the next topic paper 2 cha next topic apla third topic chalu karte apan linear regression ha topic chalu karte apan ata patla pahila point tumhala basic concept fakt suratela mi ghetto tyachyamade points to remember mhanun nahi tyachyamade pahila point hai meaning of regression रिग्रेशन हा पार्ट स्टॅटचा पार्ट आहे सगळा कुठला स्टॅटिस्टिकल पार्ट आहे संख्याशास्त्राचा पार्ट आहे सगळा त्यामुळे काय मीनिंग ऑफ रिग्रेशन पहिला पॉइंट काय मीनिंग ऑफ रिग्रेशन याचा अर्थ लिनियर रिग्रेशन इज द स्टॅटिस्टिकल मेथड हेल्प्स टू द फॉर्मेट द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स इन द फॉर्म ऑफ थोडक्यात काय टू आर मोर व्हेरिएबल इन द फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये केलेलं जे काय स्टॅटिस्टिकल फॉर्मॅट आहे त्याला काय म्हणायचं रिग्रेशन काय म्हणायचं त्याला रिग्रेशन थोडक्यात काय रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स इन द फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशन आता सेकंड पॉइंट काय बघा इक्वेशन ऑफ लिनियर रिग्रेशन कुठल्या फॉर्ममध्ये y इज इक्वल टू ax प्लस बी असं लिहिलं तरी चालेल काय तुमचं y इक्वल टू a प्लस bx असं लिहिलं तरी चालेल किंवा कॅपिटल लिहिलं तरी चालेल वाय आणि एक्स कॅपिटल असले चालतील शॉर्टमध्ये असलं तरी चालतील तर या फॉर्म हा जो फॉर्म आहे याला काय म्हणतो आपण इक्वेशन ऑफ लिनियर रिग्रेशन त्याचा फॉर्म लक्षात ठेवायचं ठीक आहे नेक्स्ट आपला टाईप्स ऑफ लिनियर रिग्रेशन हे सगळं जे पार्ट आता आपण घेतो आहे ते सगळं तुम्हाला MCQ मध्ये इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा MCQ मध्ये हे लहान लहान गोष्टी विचारतात त्यामुळे आता टाईप्स ऑफ लिनियर रिग्रेशन किती आहेत आता देर आर टू टाईप्स ऑफ लिनियर रिग्रेशन्स फर्स्ट वन इज सिम्पल लिनियर रिग्रेशन त्याच्यामध्ये याचा अर्थ काय त्याच्यामध्ये रिलेशनशिप बिटवीन वन डिपेंडंट व्हेरिएबल अँड वन इनडिपेंडंट व्हेरिएबल याच्यामध्ये काय असतो वन रिलेशनशिप बिटवीन हे काय रिलेशनशिप बिटवीन वन डिपेंडंट व्हेरिएबल अँड वन इनडिपेंडंट बघा सिम्पल लिनियर रिग्रेशन कशाला म्हणायचं याच्यामध्ये काय असतं की रिलेशनशिप बिटवीन वन डिपेंडंट व्हेरिएबल अँड वन इनडिपेंडंट व्हेरिएबल असतो त्याला म्हणायचं सिम्पल लिनियर रिग्रेशन आणि आता मल्टिपल सेकंड टाईप कुठला मल्टिपल लिनियर रिग्रेशन याच्यामध्ये काय रिलेशनशिप बिटवीन वन डिपेंडंट व्हेरिएबल अँड टू ऑर मोर इनडिपेंडंट बघा याच्यामध्ये सिम्पलमध्ये वन डिपेंडंट आणि वन इनडिपेंडंट व्हेरिएबल असतो आणि मल्टिपल लिनियर रिग्रेशनमध्ये वन डिपेंडंट आणि टू ऑर मोर इनडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात टाईप लक्षात आले बघा पहिलं काय सांगितलं आपण आता पहिलं मीनिंग ऑफ रिग्रेशन रिग्रेशन म्हणजे काय थोडक्यात काय रिलेशनशिप बिटवीन द टू ऑर मोर व्हेरिएबल्स ऑफ द फॉर्म कुठल्या इन द फॉर्म लिनियर इक्वेशन रिग्रेशन म्हणजे काय रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स इन द फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स त्याला म्हणायचं रिग्रेशन नंतर इक्वेशन ऑफ लिनियर रिग्रेशन त्याला म्हणायचं ay = a + by ठीक आहे
नंतर टाइप ऑफ लिनियर रिग्रेशन, त्याच्यामध्ये सिंपल लिनियर रिग्रेशन आणि मल्टीपल लिनियर रिग्रेशन, देर आर टू टाइप्स ऑफ लिनियर रिग्रेशन. पहिलं सिंपल लिनियर रिग्रेशनमध्ये काय असतं, रिलेशनशिप बिटवीन वन डिपेंडंट व्हेरिएबल अँड वन इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो. आणि मल्टिपल लिनियर रिग्रेशनमध्ये काय, रिलेशनशिप बिटवीन वन डिपेंडंट व्हेरिएबल अँड टू ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात. हे झालं टाइप्स ऑफ लिनियर रिग्रेशन, लिनियर रिग्रेशन. ठीक आहे, आता नेक्स्ट नेक्स्ट पार्ट काय बघा आपला, लिनियर लाईन ऑफ रिग्रेशन, चौथा पॉईंट आपला, चौथा लाईन ऑफ रिग्रेशन, लाईन ऑफ रिग्रेशन हे महत्त्वाचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये दोन लाईन्स ऑफ रिग्रेशन, वाय ऑन एक्स आणि एक्स ऑन वाय. पहिलं लाईन ऑफ रिग्रेशन, पहिलं काय, लाईन ऑफ रिग्रेशन वाय ऑन एक्स, लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स, हे म्हणतात वाय ऑन एक्स. नंतर पुढचा पार्ट आहे तो वाय ऑन एक्स आहे. नंतर आपण इकडे बघतो, पुढचा पार्ट आपण बघतो कुठला, इकडे सेकंड पार्ट कुठला, लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय, एक्स ऑन वाय. दोन टाईप लागतील का बघा, पहिला टाईप कुठला आहे, पहिला लाईन ऑफ रिग्रेशन वाय ऑन एक्स, आणि दुसरा कुठला आहे, लाईन ऑफ रिग्रेशन एक्स ऑन वाय. ठीक आहे, हे महत्त्वाचे आहेत, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आपल्या ह्याच्यावरती क्वेश्चन असतो. ठीक आहे, आता बघा, लाईन ऑन रिग्रेशन ऑफ ए वाय ऑन एक्स, याचा अर्थ वाय इक्वल टू, इक्वेशन काय असतं माहिती, वाय इक्वल टू ए प्लस बी एक्स, ए प्लस बी एक्स. ठीक आहे, किंवा ह्याच्यावर आपण असं लिहू शकतो, ह्याच्यावरून दॅट इज ए इक्वल टू काय होणार, ए इक्वल टू वाय बार मायनस बी एक्स बार. हे फक्त इकडे घ्यायचं, ट्रान्सफर करायचं फक्त, ए इक्वल टू काय होतं, ह्याचं वाय बार मायनस बी एक्स बार असे आपण ते लिहू शकतो. ठीक आहे, हे झालं लाईन ऑफ रिग्रेशन वाय ऑन एक्स. हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, वाय ऑन एक्स आहे, याचा अर्थ वाय अगोदर आहे, वाय ऑन एक्स, वाय ऑन एक्स, वाय इक्वल टू ए प्लस बी एक्स, किंवा हेच आपण असं लिहू शकतो, ऑर इक्वेशन काय, लाईन ऑफ रिग्रेशन काय, हे वाय आहे, याचा अर्थ वाय मायनस वाय बार इक्वल टू, वाय मायनस वाय बार इज इक्वल टू बी, याचा अर्थ रिग्रेशन कुठला आहे, वाय ऑन एक्स आहे, याचा अर्थ वाय ऑन एक्स, हे बी वाय एक्स असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं चालेल, किंवा असं कॅपिटल लिहिलं तरी चालेल, दोन्ही माहिती असो, हां, इंटू एक्स मायनस एक्स बार. बघा इक्वेशन कसं आहे, लाईन ऑफ रिग्रेशनचं काय, ऑफ वाय ऑन एक्स आहे, याचा अर्थ वाय इक्वल टू ए प्लस बी एक्स, दॅट इज ए इक्वल टू आपण असं लिहू शकतो. याचा अर्थ काय होतो, वाय इक्वल टू हे असं आहे, याचा अर्थ वाय म्हणजे पहिलं वाय मायनस वाय बार इक्वल टू बी वाय एक्स, कारण वाय ऑन एक्स आहे, त्यामुळं वाय एक्स लिहायचं, बी बी म्हणजे रिग्रेशन, रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार, इंटू एक्स मायनस एक्स बार. ठीक आहे, इथं दॅट इज इथं आता बघा, पहिल्या सुरुवातीला काय, इथं वाय आहे, इथं एक्स आहे, जे सुरुवातीला असतं ते सुरुवातीला जे आहे वाय जे आहे ते डिपेंडंट, पहिला आहे ते डिपेंडंट, दुसरा आहे ते इनडिपेंडंट लक्षात ठेवायचं. याचा अर्थ लिहिताना कसाही सिक्वेन्स असेल, याचा अर्थ दॅट इज एक्स इज काय होणार मग, पहिलं डिपेंडंट दुसरं इनडिपेंडंट, याचा अर्थ एक्स इज इनडिपेंडंट, एक्स इज इनडिपेंडंट अँड वाय इज डिपेंडंट. पहिला आहे ते डिपेंडंट, दुसरं आहे ऑन आहे ते काय करायचं, इनडिपेंडंट. लक्षात आलं, बघा आपण हा पॅटर्न लिहिला की हा पॅटर्न तुम्हाला लगेच सोपा जातो, म्हणून तुम्हाला सायमुलेशन असं करस्पॉन्डिंग लिहिले ते,
याचं मीनिंग लक्षात आलं का तुम्हाला? लाईन ऑफ रिग्रेशन्स वाय ऑन एक्स, याचा अर्थ वाय ऑन एक्स म्हणजे वाय इक्वल टू ए एक्स ए प्लस बी एक्स, याचाच अर्थ वाय मायनस वाय बार इक्वल टू बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार, म्हणजेच काय? एक्स इज इनडिपेंडंट अँड वाय इज डिपेंडंट. लक्षात, पहिलं डिपेंडंट आहे, नंतर दुसरं आहे ते इनडिपेंडंट आहे. ठीक आहे. वेअर बी इक्वल टू, वेअर बी इक्वल टू, आता बी म्हणजे काय? बी वाय एक्स, बी वाय एक्स इक्वल टू, याचा अर्थ बी वाय एक्स म्हणजे काय? रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स, वाय ऑन एक्स, याचा अर्थ याचा फॉर्म्युला होता को व्हेरियन्स एक्स वाय डिवायडेड बाय व्हेरियन्स एक्स. एक्स काय घेतलं आपण खाली? ऑन एक्स आहे, ऑन एक्स म्हणजे व्हेरियन्स एक्स, ऑन वाय असेल तर इथं व्हेरियन्स वाय येणार. ठीक आहे. नंतर जे आहे ते इथे येणार, ऑन काय? एक्स आहे, मग त्यामुळं खाली ऑन एक्स येणार. ऑन वाय असेल तर खाली काय होणार? व्हेरियन्स वाय होणार, म्हणजे को व्हेरियन्स एक्स वाय डिवाइड बाय व्हेरियन्स एक्स, दॅट इज इक्वल टू, ह्याचा फॉर्म्युला काय आता होतो? याचा अर्थ को व्हेरियन्स एक्स वायचा फॉर्म्युला काय? समेशन एक्स आय, समेशन एक्स आय मायनस एक्स बार, समेशन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार डिवायडेड बाय एन, याचा अर्थ इथं नुसतं एक्स म्हणलं तरी चालतं, इथं वाय म्हणलं चालतं. एक्स मायनस एक्स बार इंटू वाय मायनस वाय बार म्हणलं तरी चालेल, याचा अर्थ एक्स मीन्स एक्स आय, वाय मीन्स वाय बार. ठीक आहे. डिवाइड बाय एन, डिवाइडेड बाय एन होल डिवाइडेड बाय हेच व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू काय होणार? समेशन, इथं एक्स आहे, ऑन काय? एक्स आहे, त्यामुळं एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय एन. बघा, एक्स असल्यामुळे खाली आपण एक्स घेतलं, व्हेरियन्स एक्स आहे, त्यामुळे व्हेरियन्स एक्स असल्यामुळे काय इथं? एक्स मायनस एक्स बार. व्हेरियन्स वाय असेल तिथं काय घ्यायचं? वाय मायनस वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यायचं. हे कॉमनच आहे. को व्हेरियन्स एक्सचं काय? समेशन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार डिवाइड बाय एन, हे को व्हेरियन्स एक्स वायचा फॉर्म्युला झाला. डिवाइड बाय व्हेरियन्स एक्सचा फॉर्म्युला हा झाला. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू, इथं लिहितो मी हे, दॅट इज इक्वल टू, ह्याचा अर्थ काय झाला ते? समेशन, एक्स आय वाय आय डिवायडेड बाय एन, एक्स आय वाय आय डिवाइड बाय एन मायनस एक्स बार आणि वाय बार, एक्स बार आणि वाय बार डिवायडेड बाय, इथं कॉमन लिहितो, डिवायडेड बाय समेशन, इथं पण एक्स आय स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर डिवाइड बाय एन, मायनस एक्स बार स्क्वेअर, झालं. आता हे थोडक्यात एलसीएम काढा, क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे काय होईल? आता समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार डिवाइड बाय एन होणार. इथं पण खाली तसं होणार आहे, समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एन इंटू एक्स बार स्क्वेअर डिवाइड बाय एन, मी परत उलटून लिहिले, एन एन काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे याचा अर्थ काय राहिला? दॅट इज इक्वल टू, म्हणजे काय राहिलं मग ते? समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार डिवायडेड बाय समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर, झालं ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर ह्याचंच मिनिंग काय आहे बघा? दॅट इज इक्वल टू, ह्यालाच काय म्हणतो आपण आता हे? दॅट इज इक्वल टू आर इन टू को रिलेशन कोएफिशियंट, आर मीन्स को रिलेशन कोएफिशियंट इंटू सिग्मा एक्स डिवायडेड बाय सिग्मा काय तर वाय ऑन एक्स आहे, याचा अर्थ वरती काय येणार हे? वाय आणि सिग्मा एक्स, म्हणजे आर इंटू सिग्मा वाय डिवाइड बाय सिग्मा एक्स, सिग्मा वाय इंटू सिग्मा एक्स, हे लक्षात ठेवायचं. यातलं तुम्हाला कुठलंही एम सी क्यूमध्ये येऊ शकतो. याचा अर्थ बी इक्वल टू बी वाय एक्स किंवा बी वाय एक्स इक्वल टू आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स, हे कशावर लक्षात ठेवायचं? काय ते? लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ कशा आहे? वाय ऑन एक्स आहे, त्यामुळे वाय ऑन एक्स, वरती वाय खाली एक्स, वाय ऑन एक्स. ठीक आहे. म्हणजे आर इंटू वाय ऑन एक्स, याचा अर्थ काय होतो? बी वाय एक्स. काय होतो? बी वाय एक्स. सिमिलरली आता तुम्हाला हे लिहिणं सोपं जाईल. पुढचा जो पार्ट आहे आपला कुठला? पुढचा जो पार्ट आहे आता हा पार्ट आहे आपला सेकंड, लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स अँड वाय. लाईन ऑफ
लाइन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स एंड वाय असे सगळं सेम लिहायचं आहे. याचा अर्थ इथं काय, वाय इक्वल टू ए प्लस बी एक्स होतो. काय होतं, बी एक्स होतं. आता काय होणार इथं, एक्स इक्वल टू येणार. काय येणार इथं, एक्स इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वाय. बी डॅश वाय किंवा दॅट इज हे आपण कसं लिहू शकतो, ए डॅश इक्वल टू एक्स बार मायनस बी डॅश वाय बार. मायनस बी डॅश वाय बार हे आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, याचाच अर्थ काय होतात इथं, एक्स ऑन वाय आहे. याचा अर्थ अगोदर एक्स घ्यायचं, एक्स मायनस एक्स बार इक्वल टू बी एक्स ऑन वाय आहे. याचा अर्थ एक्स ऑन वाय बी एक्स वाय इंटू काय इथं वाय आहे. याचा अर्थ वाय मायनस वाय बार. वाय मायनस वाय बार झालं. म्हणजे तुम्हाला लाईन ऑफ रिग्रेशन वाय ऑन एक्स इक्वेशन काय, वाय मायनस वाय बार इक्वल टू बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. आणि लाईन ऑफ रिग्रेशन एक्स ऑन वाय म्हणले काय, अगोदर एक्स येतं, एक्स मायनस एक्स बार इक्वल टू बी एक्स वाय. बी एक्स वाय इंटू वाय मायनस वाय बार. ठीक आहे, ह्या टाईपचं इक्वेशन आहे आपलं हे, एक्स इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वाय. याचा अर्थ काय होतो, ए डॅश इक्वल टू काय आलं मग हे, एक्स बार मायनस बी डॅश वाय. झालं, सेम असं करायचं. आता याचा अर्थ काय होतो आता, दॅट इज आता काय, पहिलं जे आहे ते काय सांगितलं तुम्हाला, डिपेंडंट. हे काय, इनडिपेंडंट. याचा अर्थ दॅट इज एक्स इज काय, एक्स इज डिपेंडंट अँड वाय इज इनडिपेंडंट. वाय इज इनडिपेंडंट हे सगळं एम सी क्यूमध्ये लक्षात ठेवा. हे तुम्हाला दिलेलं असतं, हे लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स. मग खाली तुम्हाला पर्याय दिले असतात, एक्स इज डिपेंडंट अँड वाय इज इनडिपेंडंट, किंवा एक्स इज इनडिपेंडंट वाय इज डिपेंडंट, एक्स इज डिपेंडंट वाय इज डिपेंडंट, नन ऑफ दीज. काय तुम्हाला दिलं असेल ते पर्याय. याचा अर्थ आपल्या लक्षात ठेवायचं, एक्स ऑन वाय म्हटलं की पहिला तो डिपेंडंट, दुसरा तो इनडिपेंडंट. लक्षात आलं, इथं काय होतं, पहिला डिपेंडंट दुसरा इनडिपेंडंट. याचा अर्थ वाय कसा आहे, डिपेंडंट. वाय कसा आहे, डिपेंडंट. एक्स कसा आहे, इनडिपेंडंट. लिहिताना आपण सिक्वेन्सली फक्त लिहिला एक्स आणि वाय असं. लक्षात आलं, असं लक्षात ठेवायचं, टेक्निक लक्षात ठेवा. झालं, आता वेअर बी येते, आता आपलं काय होतं, इथं बी होतं, इथं काय येणार, बी डॅश इक्वल टू बीच्या काय येतं, बी डॅश इक्वल टू. ठीक आहे, याचा अर्थ बी डॅश इक्वल टू काय, बी डॅश इक्वल टू काय, एक्स ऑन वाय आहे ही व्हॅल्यू. रिग्रेशन ऑफ काय, एक्स ऑन वाय. रिग्रेशन एक्स ऑन वाय इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला, को व्हेरियन्स एक्स वाय डिवायडेड बाय व्हेरियन्स काय नाही तर वाय आहे, ऑन वाय आहे, व्हेरियन्स वाय. लक्षात आलं, एक्स ऑन वाय आहे, त्यामुळं खाली व्हेरियन्स काय येणार, वाय येणार. दॅट इज इक्वल टू समेशन. आता काय, कोव्हेरियन्स एक्सचा फॉर्म्युला काय, तोच आहे, एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार डिवायडेड बाय एन होल डिवायडेड बाय, हे झालं कोव्हेरियन्स एक्स वाय. कोव्हेरियन्स एक्स वाय डिवाइड बाय व्हेरियन्स वाय म्हणते, याचा अर्थ स्क्वेअर येतो. समेशन एक्स समेशन वाय आहे, म्हणजे काय येणार इथं, समेशन वाय आय मायनस वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय एन दॅट इज इक्वल टू हे काय आता हे करा समेशन. याचा अर्थ काय होईल, समेशन एक्स आय वाय आय वाय आय मायनस समेशन एक्स आय वाय आय डिवाइड बाय एन मायनस एक्स बार वाय बार डिवाइडेड बाय समेशन वाय आय स्क्वेअर डिवाइडेड बाय एन वाय आय स्क्वेअर डिवाइडेड बाय एन मायनस काय वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर तसं इथंच क्रॉस मल्टिप्लाय केले काय होईल आता इथं इथलं एन खाली काय होईल कॅन्सल एन काय होईल कॅन्सल मी थोडक्यात क्रॉस फक्त मल्टिप्लाय करा दॅट इज इक्वल टू समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार डिवायडेड बाय समेशन वाय आय स्क्वेअर मायनस एन इंटू वाय बार स्क्वेअर एन इंटू वाय बार स्क्वेअर फक्त क्रॉस केलं आपण. ठीक आहे, याचाच अर्थ काय होतो, दॅट इज इक्वल टू आर इंटू
कोरिलेशन कोएफिशियंट, आर मीन्स काय कोरिलेशन कोएफिशियंट, आर इक्वल टू इथं काय लिहिलेलं होतं, सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स लिहिलं होतं का, वाय ऑन एक्स होतं, वाय ऑन एक्स होतं, इथं काय एक्स ऑन वाय, म्हणजे काय होणार इथं सिग्मा एक्स डिवायडेड बाय सिग्मा वाय, म्हणजे आर इन टू सिग्मा एक्स डिवाइड बाय सिग्मा वाय. हे रिलेशन तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, याचा अर्थ काय झालं, रिलेशन बी एक्स वाय इक्वल टू आर इन टू सिग्मा एक्स डिवाइड बाय सिग्मा वाय, किंवा बी डॅश इक्वल टू आर इन टू सिग्मा एक्स इन टू सिग्मा वाय. हे फक्त एक्स ऑन वाय, वाय वाय ऑन एक्स ह्याच्यावरती डिपेंड लक्षात ठेवायचं. एक्स ऑन वाय म्हणलं की वरती एक्स खाली वाय येतो, फॉर्म्युला पण तसंच आहे, खाली व्हेरियन्स वाय येतो, ठीक आहे. इथं एक्स ऑन वाय म्हणलं की खाली व्हेरियन्स काय आला, वाय आला. समजलं का हे. लाईन ऑफ प्रिग्रेशन दोन टाईपचे आहेत आपले, लाईन ऑफ प्रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स, त्याचं हे रिलेशन सगळं. याचा अर्थ बी इक्वल टू बी वाय एक्स, रिलेशन बघा, बी इक्वल टू बी वाय एक्स इक्वल टू आर इन टू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स. तसं इथं लाईन ऑफ प्रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय, याचा अर्थ बी डॅश इक्वल टू बी एक्स वाय, बी एक्स वाय इज इक्वल टू आर इन टू सिग्मा एक्स डिवाइड बाय सिग्मा वाय. ओके, हे झालं. आता नेक्स्ट बघा, नोट म्हणू आपण, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. नंतर नोटमध्ये आर इज, आरला काय म्हणतो आपण, नोट पहिली म्हणू, नोट फर्स्ट काय, आर. आर म्हणजे काय, कोरिलेशन कोएफिशियंट, कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय, कोरिलेशन कोएफिशियंट, कोरिलेशन कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन बिटवीन एक्स अँड वाय, हे लक्षात ठेवा. हे एम सी क्यूला विचारलं जातं. आर मीन्स काय, आर मीन्स काय, कोरिलेशन कोएफिशियंट, कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय. आणि आपण ह्याला बी काय म्हणतो, रिग्रेशन म्हणतो. काय म्हणतो याला, रिग्रेशन. समजा रिग्रेशन एक्स वाय लिहिलं तर काय याचा अर्थ काय झाला, रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय, एक्स ऑन वाय, रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स, वाय ऑन एक्स. ह्याचं रिलेशन काय, वाय ऑन एक्सचं काय होईल तर आर इन टू काय येणार आहे, आर इन टू सिग्मा एक्स डिवायडेड बाय सिग्मा वाय, कारण एक्स ऑन वाय आहे. इथं काय होणार हे, आर इन टू सिग्मा वाय इन डिवायडेड बाय सिग्मा एक्स. हे रिलेशन लक्षात ठेवायचं. याचा अर्थ ही काय, बी इक्वल टू, हे काय आहे, बी डॅश इक्वल टू, हे रिलेशन लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आर काय बघा तिथं, आर एक म्हणजे काय, कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय. नंतर आर स्क्वेअर, सेकंड काय बघा, आर स्क्वेअर म्हणजे काय, आर स्क्वेअर इक्वल टू लिहितो, आर स्क्वेअर इक्वल टू काय, बी एक्स वाय किंवा बी वाय एक्स इक्वल इन टू बी एक्स वाय. आर स्क्वेअर इक्वल टू काय, बी वाय एक्स इन टू बी एक्स वाय, याचा अर्थ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स इन टू रिग्रेशन एक्स ऑन वाय, एक्स ऑन वाय. याचाच अर्थ काय होतो इथं, बी हे बी आणि हे काय, बी डॅश इन टू काय, बी डॅश, बी इन टू बी डॅश. आणि ह्याची व्हॅल्यू काय असते, लेस दॅन ऑर इक्वल टू प्लस ऑर मायनस वनचा स्क्वेअर, याचा अर्थ ह्याची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू वन असते, ठीक आहे. थर्ड थर्ड नोट बघा, नंतर काय, इफ बी, इफ बी वाय एक्स इज ग्रेटर दॅन वन, देन जर ह्याची व्हॅल्यू कुठली, रिग्रेशन वाय ऑन एक्स ग्रेटर दॅन वन असेल तर बी एक्स वाय ह्याचे उलटं, ही लेस, हे ग्रेटर दॅन वन असेल तर हे काय असणार, लेस दॅन वन, हे ग्रेटर दॅन वन असेल तर हे काय होतं, लेस दॅन वन. अगदी छोटे छोटे हिंट आहे सगळ्या, ठीक आहे. नंतर नंबर फोरला बघा आपला, नंबर फोर त्याच्यामध्ये मॉड ऑफ, मॉड ऑफ बी वाय एक्स प्लस बी एक्स वाय डिवायडेड बाय टू, डिवायडेड बाय टू इज ग्रेटर दॅन, इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ आर, इज मॉड ऑफ आर, देअर फोर असं असेल तर काय, हे टू आपण इकडे घेऊ शकतो. याचा अर्थ मॉड ऑफ काय येणार, मॉड ऑफ बी वाय एक्स प्लस बी एक्स वाय, बी एक्स वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू टू इन टू मॉड आर, हे फक्त टू इकडे जातं, ग्रेटर दॅन इक्वल टू टू इन टू मॉड आर. हे सगळं एम सी क्यूमध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये
ट्रू आर फॉल्स मध्ये ही खूप महत्त्वाचे आहे. आता जे घेतोय ते खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा, बारकाईने पहा. ठीक आहे, एमसीक्यू मध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर 5 नंबरला काय बघा, रिग्रेशन कोएफिशिएंट. काय रिग्रेशन? रिग्रेशन कोएफिशिएंट, रिग्रेशन कोएफिशिएंट म्हणजे काय? दॅट इज काय, बी वाय एक्स अँड बी एक्स वाय. याला काय म्हणतो आपण? रिग्रेशन कोएफिशिएंट. रिग्रेशन कोएफिशिएंट बी वाय एक्स आणि बी एक्स वाय आर इनडिपेंडंट ऑफ चेंज. आर इनडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन बट नॉट स्केल. हे खूप महत्त्वाचं आहे, चेंज इन ओरिजिन बट नॉट स्केल. काय रिग्रेशन कोएफिशिएंट म्हणजे काय? बी वाय एक्स अँड बी एक्स वाय ह्याला आपण रिग्रेशन कोएफिशिएंट म्हणतो. आर इनडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन बट नॉट ए स्केल, बट नॉट ए स्केल. ठीक आहे, नंतर लाईन ऑफ रिग्रेशन हॅव द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. थोडक्यात पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय? एक्स बार आणि वाय बार याला आपण काय म्हणतो? पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ काय झालं हे? इंटरसेक्शन. ठीक आहे, लाईन ऑफ रिग्रेशन हॅव द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय? एक्स बार अँड वाय बार, एक्स बार अँड वाय बार. ठीक आहे, नेक्स्ट बघा. सेवन नंबरची नोट काय बघा, कोरिलेशन एक्स एक्स इक्वल टू वन अँड कोरिलेशन एक्स वाय इक्वल टू कोरिलेशन वाय एक्स. हे रिलेशन लक्षात ठेवायचं, कोरिलेशन एक्स एक्स असेल तर वन किंवा वाय वाय असेल तर वन, सेम पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल तर व्हॅल्यू काय असते? वन असते. किंवा कोरिलेशन एक्स वाय इक्वल टू कोरिलेशन वाय एक्स, कोरिलेशन एक्स वाय इक्वल टू कोरिलेशन वाय एक्स. ठीक आहे, नंतर आर ची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. हे आर इक्वल टू बघायचं काय केलं होतं आपण? आर स्क्वेअर इक्वल टू हे घेतलं होतं, आर स्क्वेअर इक्वल टू हे, याचा अर्थ आर इक्वल टू काय होणार हे? प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी वाय एक्स इंटू बी एक्स वाय. ठीक आहे, आर इक्वल टू काय होणार ते? प्लस ऑर मायनस बी वाय एक्स, प्लस ऑर मायनस बी वाय एक्स इंटू बी एक्स वाय. बी एक्स वाय याचा अर्थ साईन ऑफ आर इज सेम ॲज द साईन ऑफ बी वाय एक्स अँड बी एक्स वाय. याचा अर्थ बी वाय एक्स अँड बी एक्स वाय याचा अर्थ रिग्रेशन ऑफ, याचा अर्थ काय? रिग्रेशन ऑफ कोएफिशिएंट. रिग्रेशन ऑफ कोएफिशिएंट म्हणजेच बी वाय एक्स आणि बी एक्स वाय. रिग्रेशन ऑफ कोएफिशिएंट ऑलवेज हॅव द सिमिलर साईन, ऑलवेज हॅव द सिमिलर साईन. ते एक आहे, याचा अर्थ कुठलं आपलं हे? बी वाय एक्स अँड बी एक्स वाय ऑलवेज सिमिलर साईन, ऑलवेज हॅव द सिमिलर साईन. आणि नेक्स्ट लास्ट 10 नंबरचं आहे, इफ एक्स यू इक्वल टू, इफ यू इक्वल टू एक्स मायनस ए डिवायडेड बाय सी अँड फी इक्वल टू वाय मायनस बी डिवायडेड बाय डी, देन. जर असं असेल, हे सगळे एमसीक्यूसाठी महत्त्वाचं आहे. इथं सीच्या आणि डीच्या ऐवजी इथं एच असेल चालेल, किंवा इथं के केलं तरी चालेल. एक्स मायनस ए डिवाइड बाय एच किंवा वाय मायनस बी डिवाइड बाय के असं असलं तरी काय अडचण नाही, त्यानुसार आपल्याला चेंज करायचं. ठीक आहे, हां. आता इथं बघा, देईन आता आपलं काय लिहायचं? आपल्याला ह्याच्याहून काय लिहायचं आहे? रिग्रेशन कोएफिशिएंट लिहायचं. काय लिहायचं आपल्याला? रिग्रेशन कोएफिशिएंट लिहायचं आहे. देन बी एक्स वाय इक्वल टू, देन बी एक्स वाय इक्वल टू. आता एक्स कुठं आहे? इथं आहे. याचा अर्थ मग काय? त्याचं रेशो लिहायचं. एक्स कुठं आहे? इथं सी. याचा अर्थ सी डिवायडेड बाय डी, सी डिवायडेड बाय डी. ठीक आहे, नंतर इंटू बी. आता बी यू आणि व्ही लिहायचं आहे. आता यू आणि व्ही अगदी कुठं लिहायचं? इथं आपलं एक्स घेतलं आपण,
सी चा आहे, म्हणजे आता इथं काय सुरुवातीला यू आहे आणि नंतर हे डी आहे म्हणजे फी आहे. बी एक्स वाय इक्वल टू सी अपॉन डी, रिलेशन बघा, सी अपॉन डी इन टू बी यू व्ही, कसं लक्षात राहिलं का, बी एक्स वाय इक्वल टू, याचा अर्थ एक्स कुठं आहे आपलं, बी एक्स आहे, सुरुवातीला एक्स आहे, एक्स कुठं आहे आपलं, इथं आहे, याचा अर्थ सी आहे, म्हणजे याचा अर्थ सी अपॉन डी लिहायचं, सी अपॉन डी लिहायचं. नंतर इन टू बी, इन टू बी इथे एक्स कुठं आहे, यू ला आहे, ते मला अगोदर यू लिहायचं नंतर व्ही लिहायचं, ठीक आहे. अँड इथं अँड बी एक्स वाय इक्वल टू, सॉरी बी वाय एक्स इक्वल टू, सॉरी बी वाय एक्स इक्वल टू, आता इथं वाय एक्स आहे तर वाय कुठं आहे, इथं वाय आहे, वायला काय डी आहे, याचा अर्थ मग काय होणार, डी अपॉन सी, डी अपॉन सी इन टू बी, इन टू बी, आता वाय कुठं आहे, व्हीच्या ठिकाणी, याचा अर्थ अगोदर व्ही लिहायचं नंतर यू लिहायचं, नंतर काय लिहायचं, यू, याचा अर्थ बी वाय एक्स इक्वल टू डी अपॉन सी इन टू बी व्ही इन टू यू. इथं सी आणि डीच्या ऐवजी इथं एच आणि के असेल तर तोच फॉर्म्युला येणार, लक्षात आलं का, इथं काय होणार, एच अपॉन के, एच अपॉन के, इथं पण काय येणार, के अपॉन एच, के अपॉन काय होणार, एच, जे लेटर असतील त्यानुसार ते चेंज होतील, लक्षात आलं. एवढा पार्ट तुम्हाला जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, एम सी क्यू टाईपच्या क्वेश्चनमध्ये खूप महत्त्वाचा, लक्षात ठेवा, ओके.